मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई येथील घरावर जो हल्ला झालेला आहे, ह्या हल्ल्याच्या निषेधार्थ बोपोडी चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. आपण या बोपोडी चौकामध्ये निदर्शने जे सुरू आहेत या ठिकाणी जाऊयात आणि या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे जे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांच्या भावना काय आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा राजघरावर हल्ल्याचा, राजघरा हल्ला करणारे हरामखोराचं करायचं काय? बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावर हल्ला करणारे नारायणरावांचं करायचं काय? त्याची शिआयडी चौकशी, घटनेची शिआयडी चौकशी, अलायकावर कडक कारवाई, अलायकावर कडक कारवाई, शिआयडी चौकशी. नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज आम्ही पुणे मुंबई रोड या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा आमचा फलक या ठिकाणी आम्ही निदर्शने करण्यासाठी उभे आहोत. ही निदर्शने एकाच कारणासाठी आहे. 2 दिवसांपूर्वी मुंबई या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे त्याचं नाव राजघर आहे, त्या राजघरावर काही जातीवादी प्रवृत्ती नालायक प्रवृत्तीच्या लोकांनी दगडफेक केलेले, काचा फोडलेला आहे, कॅमेरे फोडलेले, हल्ला केलेला आहे. त्या हल्ल्याचा निषेध म्हणून नगरसेविका सुनीता परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाच्या गटनेत्या यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही आज निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आल्यावर आज आमची मागणी आहे की याची सीआयडी चौकशी करा. याच्या मागचं नेमकं षड्यंत्र काय आहे, याच्या मागं नेमकं कोण आहे, हे हल्ला करणाऱ्या मागं गेल्या 50 वर्षामध्ये राजघराकडे कधी कोणाची तिरप्या नजरेने बघायची वेळ आली नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढ्या वास्तू आहे, त्या वास्तूकडे कधी कुणी तिरक्या नजरेने बघितलं नाही. आज मात्र उद्धव ठाकरे साहेब, अजितदादा पवार आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रात दलितांवरच्या अत्याचाराचं प्रमाण रोज वाढत आहे, रोज अत्याचार होत आहे. आज राजघरावरचा हल्ला झालेला आहे. उद्धव ठाकरे साहेबांना आमची विनंती आहे, तुम्ही एकट्या सरकारमध्ये होता भाजपा बरोबर तेव्हा अशा घटना घडत नव्हत्या, फार कमी प्रमाणात. आज मात्र काँग्रेस राष्ट्रवादीवर आल्यानंतर याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून जे आरोपीला पकडलेले आहे ते कुठल्या संघटनेचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, हे स्पष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला ठाकरे साहेबांनी सांगावं. अन्यथा या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आज घरावरचा हल्ला नाही, आंबेडकरी कॉलनीच्या प्रत्येक नागरिकाच्या घरावरचा हल्ला आहे हे आम्ही समजणारे कार्यकर्ते आहोत. असं गांडूळ ज्यांनी केली अशी कुणी करायला नाही पाहिजे त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. म्हणून पुन्हा एकदा या घटनेचा आम्ही काही निषेध करत आहोत, त्याची शेडी चौकशी करून या घटनेमागचे सूत्रधार कोण आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यावं अशीच विनंती उद्धव ठाकरे साहेबांना करतो. थांबतो, जय भीम, जय महाराष्ट्र. आज ते राजग्रहावर जे हल्ला झाला त्या हल्ल्याचा आज आपण निषेध करत आहोत. तर ह्या प्रकारे निषेध हल्ला झालेला आहे, त्याबद्दल मी बोपडीच्या वतीने तसंच पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध करते. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.